ते पूर्ण हॅपी मदर डे म्हणण्यासाठी आयुष्य वर्षभर पाहिजे का? रोज हॅपी मदर डे म्हण, हॅपी फादर डे, हॅपी डॉटर डे कशासाठी एक डे पाहिजे? हे डे का पाहिजे तुम्हाला? आणि या डे ने काय होतं की तुम्ही इतर दिवशी काही करायला नकोन देत, सुरक्षा पंधरा वाढा सुरक्षा सप्ताह, कशासाठी सप्ताह पाहिजे? आयुष्यभर सुरक्षा पाळायला. आता आमच्यासाठी सुद्धा एक महिना असतो ज्येष्ठ महिला की तुम्हाला दिवस आहे, सप्ताह आहे, पंधरा वाळा आहे, आमच्यासाठी तर महिना आहे ज्येष्ठ महिला. हा तुमचा कसा ज्येष्ठ आहे ना, ज्येष्ठ महिला आमचा. तर हा जो दिवस असतो आपण एकच दिवस पाळतो संक्रांतीचा, त्याची एकच तास म्हणतो. बंद ठेवा दादा प्लीज, मी बोललो तुम्हाला तुम्हाला फोन दाखवणार आहे, मी फोन उघड्याला सांगणार आहे, तरी लोक सांगते रेट नाहीये, वेळ नाहीये, असं काही करू नका. तर आपण पुढे आलो तो संक्रांतीला, संक्रांतीच्या दिवशी एक दिवसापैकी एकच तास आपण बंद बोलतो. तुम्ही बोर्ड पडलं पाहिजे, ते खरोखर बोर्ड वाटलं पाहिजे. चिरगुळी घ्या, गोडगोड बोलायला एक तासासाठी नाही, हे आयुष्यभरासाठी, वर्षभरासाठी म्हणजे आयुष्यभरासाठी. मी योगा शिकतो, तुम्हाला सांगितलं सहा छंद पाहिजे, ते सहा छंद पण तुम्हाला मी योगाचे क्लास घेतले, तुमच्या लोकांचे क्लास घेतले चार पाच वर्ष होते, ते योगाचा क्लास घेतल्यानंतर मी योगाचा क्लास सुरू केला, लोक आले की पहिला प्रश्न असतो सर योगा मला किती दिवसांचा कोर्स आहे? योगा हा कोर्स नाही, योगा ही जीवन शैली आहे, आयुष्यभर तुम्ही योगा करत राहा, आयुष्यभर तुम्ही योगा करत. तसं आपण म्हणतो की बोर्ड केंद्रीयवर बोलायचं, किद्यात बोलायचं, असं नाही. बोर्ड बोला, आयुष्यभर बोला बोर्ड. का बोला? कारण बोर्ड बोलल्यावर मोदी सरकारने अजूनही टॅक्स लागलेला नाही. जी एस टी पण नाही, फक्त टॅक्स. बोर्ड बोलल्यावर इन्कम टॅक्स पण नाही. तुम्ही इतके बोर्ड बोलले तुमच्या फॉर्म इन्कम मध्ये एक लाख रुपये पाहिजे टॅक्स भरा, असं होणार नाही. कोण बोलल्यामुळे त्या माणसाला डायबिटीस झाला असं कधी होत नाही. मी तर खूपच बोर्ड बोलतो, मला काही डायबिटीस झाला का? नाही. कोण बोललो म्हणून डायबिटीस होत नाही. कोण बोलल्यामुळे कोणी शत्रू होत नाही. कोण बोलल्यामुळे सगळे मित्र होतात. कोण बोलल्यामुळे सध्या आता मी आणि हे दोघं जर असं गेलो असलो आणि एखाद्या ऑफिसरकडे गेलो असलो आणि तिथे आम्ही दोघांनी जर इतके सगळे फायदे असताना आपण गोड का बळ. मी हाय